आणि यानंतर पाहणार आहोत महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात. मुंबईमधील चेंबूर भागामध्ये कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनलेला असून 24 तासामध्ये चेंबूरमध्ये कोरोनाचे 34 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता चेंबूरमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1028 वर जाऊन पोहोचली आहे. तर पुणे शहरामध्ये 24 तासामध्ये 246 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले असून पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5428 वर पोहोचलेली असून शहरामध्ये 24 तासांमध्ये 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 273 वर पोहोचली आहे. तर केंद्राकडून राज्याला 145 विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आलेली असून राज्य सरकारकडून केवळ 13 ट्रेन सोडण्यात आल्याचं ट्विट रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे आणि त्यामुळे राज्य सरकार आणि रेल्वेमंत्री यांच्यातील ट्विटरवर आणखी सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचा फटका मजुरांना बसत असल्याचं गोयल म्हणाले. तर पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत येणारी सर्व कार्यालय 100% उपस्थितीत आजपासून सुरू होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी सकाळी 8 ते रात्री 8 दरम्यान 2 शिफ्टमध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसंच बाहेरगावी अडकलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी देखील तातडीनं हजर होण्याचे आदेश देण्यात आलेले असून नागरिकांनाही 2 ते 6 या वेळेत प्रवेश दिला जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहर रेड झोनमधून वगळण्यात आल्यामुळे आता या शहरातील दैनंदिन व्यवहार सुरू करण्यावर प्रशासनानं भर दिलाय. दरम्यान या शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्यात आलेली असून इतकंच नाही तर सर्व प्रकारच्या दुकानांना देखील समविषम पद्धतीनं सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. रुग्णवाढीचा वेग 3 दिवसांवरनं 14 दिवसांवर आल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्त चहल यांनी दिली आणि मुंबईचा मृत्यूदर सुद्धा आता कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आणि त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. सोलापुरात 24 तासांमध्ये कोरोनाचे एकूण 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. सोलापुरातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 624 इतकी झाली आहे तर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 289 वर गेली आणि 24 तासामध्ये कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत जिल्ह्यात 63 जणांचा मृत्यू झालाय. साताऱ्यात आणखी 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 342 झाली आहे. कोरोनासोबत जिल्ह्यात सारीचा सुद्धा फैलाव झालाय. पाटण तालुक्यामधील 12 वर्षीय रुग्णाला सारीची लागण झालेली असून साताऱ्यात आतापर्यंत 6 कोरोनामुळे तर 9 जणांचा मृत्यू झालाय. तर भिवंडी येथे देखील कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढताना दिसते. शहरात एकाच कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण झाली असून शहरात एक तर ग्रामीण भागामध्ये एक अशा 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना मृत्यूची संख्या 5 वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तर 88 झालेली आहे. तर परभणीकरांसाठी धक्कादायक बातमी आहे. 24 तासामध्ये कोरोनाचे तब्बल 31 नवे रुग्ण तिथे आढळले. सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे परभणी शहरात 12 रुग्ण आढळलेले असून आता जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 67 वर जाऊन पोहोचली आहे. नवी मुंबईमध्ये 24 तासामध्ये कोरोनाचे 63 रुग्ण आढळलेले असून आता शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1774 वर पोहोचली तर 24 तासात 2 जणांचा मृत्यू झालाय. आता मृतांची संख्या 54 वर जाऊन पोहोचली असून एका दिवसात 23 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 802 इतकी झाली आहे. राज्याच्या विरोधी पक्ष नेत्यांनी केंद्राच्या वतीनं कर्ज किती आणि रोख खर्च किती याची स्वतंत्र आकडेवारी द्यावी असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत दिलंय. केंद्र सरकारनं अनेक अटी आणि शर्तींसह जाहीर केलेले कर्जाधारित पॅकेज म्हणजे जणू तिजोरीत रक्कम हस्तांतरित झालेली आहे असं भासवून जनतेची दिशाभूल करू नये असंही त्यांनी म्हटलंय. तर मुंबईतल्या केईएम रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलंय. रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी कर्मचारी काम करत नाहीत, फुकटचा पगार घेतात, त्यांना
कामावरून काढून टाकलं पाहिजे असं वक्तव्य केलं असल्याचा कामगारांचा आरोप आहे आणि त्यांच्या वक्तव्य विरोधामध्ये हे आंदोलन केलं जातं. तर राज्यातील लघु उद्योगांना पॅकेज देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासन देखील लघु मध्यम सूक्ष्म उद्योगांना मदत करण्याचं नियोजन करत आहे आणि त्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर याबाबतची घोषणा केली जाणार आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न झालेली असून रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यंत्रणेमध्ये चांगला समन्वय ठेवण्याच्या देखील सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. कोल्हापुरात 24 तासात जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही त्यामुळे शहरासह जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालाय. मात्र येत्या 6 दिवसांमध्ये जिल्ह्यात 9,000 चाकरमानी रेड झोनसह आणि इतर जिल्हे आणि राज्यांमधून येणार आहेत त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता अधिक आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पालिका रुग्णालयात जाऊन कोरोनाग्रस्तांचा आढावा घेतला. इथं कोरोनाग्रस्तांवर सुरू असलेल्या उपचारांची त्यांनी माहिती घेतली तसंच कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत देखील त्यांनी चर्चा केली आणि रुग्णालयातील इतर वॉर्डमधला दौरा देखील केला. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा मदत पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी खोडून काढलाय. केंद्रानं कोविडसाठी कुठलाही निधी दिला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ज्या 1600 कोटींचं गणित फडणवीस यांनी मांडलंय तो दरवर्षीचा आपत्ती व्यवस्थापन निधी असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलंय. तर उत्तर प्रदेशात जाणाऱ्या 7 ट्रेन्स एकाच दिवशी सुटल्यामुळे वसईत गर्दी झालेली होती आणि या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. वसईच्या सनसिटी मैदानातून एकच गर्दी पाहायला मिळत होती. पोलिसांकडून प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळण्याचं आवाहन सतत करण्यात येत होतं. लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर मूळ गावी जाण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यूपी बिहारला जाणाऱ्या रेल्वेसाठी प्रवाशांचीही गर्दी होती. रेल्वेनं ट्रेन सोडण्यात उशीर केल्यामुळेच ही गर्दी झाल्याचा आरोप शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलाय. आणि या सगळ्या घडामोडींसह सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाहूयात महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात. गुहागरमध्ये कोरोना रुग्णांची हेळसांड झाल्याचा प्रकार समोर आलाय. 4 रुग्णांना नेणाऱ्या अँब्युलन्सला कोविड सेंटरच्या बाहेर 2 तास हॉस्पिटल समोर ताटकळत उभं राहण्याची वेळ आली आहे. तर अँब्युलन्सचा दरवाजा लॉक झाल्यामुळे रुग्णांना खिडकीतूनच बाहेर काढण्याची नामुष्की ओढावली. तर सोलापुरातील कुंभार येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित लोकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालंय. या ठिकाणी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी जेव्हा आपल्या कुटुंबातील व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी अश्विनी रुग्णालयात धाव घेतली तेव्हा त्यांच्या नजरेला अजब चित्र पाहायला मिळालं. ज्या ठिकाणी रुग्णांना ठेवण्यात आलं त्या ठिकाणी त्यांना दिवसभर पाणी मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. प्रवासी वाहतूक करणारी एसटी आता मालवाहतूक देखील करणार आहे. सांगली एसटी आगाराकडून उत्पन्न वाढीसाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. तर जिल्हा अंतर्गत सध्या एसटीची बससेवा सुरू झालेली असून मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळेच अडचणीत सापडलेल्या एसटीनं मालवाहतुकीचा मार्ग अवलंबलाय. तर नारायण राणे यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. कोरोनाचा सामना करण्यासाठी हे सरकार अपयशी ठरलं आणि त्यामुळे या सरकारला नारळ द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राणे यांनी केली होती. त्यावर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री पद भूषवलेल्या व्यक्तीला या गोष्टी शोभत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात बैलबाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना बाजारात बैल विक्रीची मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे शासनानं सरसकट सगळ्या ठिकाणी बैलबाजार यांना परवानगी दिली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बाजार बंद असल्यामुळे ठराविक व्यापारी बैलाच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवून सांगत असल्यामुळे बैलजोडी घ्यावी कशी असा प्रश्न देखील शेतकऱ्यांना पडलाय. तर अकोल्यामध्ये एका वृद्धाचं घरातच निधन झालं. पती पत्नी दोघंच घरात राहत होते आणि मुलगा बाहेरगावी राहतो आणि पत्नी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यामुळे त्यांच्यावर अकोल्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दुसरं कुणी नातेवाईक नसल्यानं अंत्यविधी करण्यासाठी कुणीही पुढे येत नव्हतं आणि हे पाहून गेल्या 2 महिन्यांपासून कोरोनाच्या काळातही सेवा देणाऱ्या कच्ची मेमन मुस्लिम समाजाच्या काही जागृत आणि संवेदनशील व्यक्तींनी या वृद्धाचा अंत्यविधी हिंदू पद्धतीनं अकोल्यातील मोहतामिल मोक्षधाम येथे पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन सुरू असून त्याचा आदिवासी बांधवांसह मजुरांवर उपासमारीचं संकट ओढावलं. शासनानं रेशन कार्ड आणि जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी श्रमजीवी संघटनेचं सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत तहसील कार्यालयासमोर हक्काग्रह आंदोलन करण्यात आलं. तर रॉटविलर जातीचा 4 वर्षांचा टायगर कुत्रा कोलकाताहून सांगली असा 2000 किलोमीटर प्रवास करून आलाय. सांगलीतल्या खानापूर तालुक्यातल्या बेणापूर गावामध्ये आपल्या मालकासोबत माळरानावरील वस्तीवर तो राहतोय. घरातील प्रत्येक सदस्य आणि मुलांच्या आग्रहाखातर अजित शिंदे यांनी या टायगरला घेऊन कोलकात्याहून सांगलीत दाखल झाले. तर नालासोपाऱ्यामधील बुडून मृत्यू झालेल्या तिघांच्या वारसांना खासगी कंपनीत नोकरी देणार असल्याचं आश्वासन खासदार राजेंद्र गावित यांनी दिलंय. नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावामध्ये 2 दिवसांपूर्वी 3 जणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांच्या सांत्वनासाठी शिवसेना खासदार राजेंद्र गावित या घटनास्थळाला त्यांनी भेट दिली. वाशिममध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन वारंवार देत आहे. मात्र या सूचनांकडे लोक दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय. कारण मोठ्या प्रमाणावर बँकेसमोर काल लोकांनी तिथं गर्दी केली होती. दरम्यान जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक सकाळच्या वेळेस बँकांसमोर गर्दी करत असल्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर उपाययोजनांना खीळ बसली आहे. ठाणे महानगरपालिकेबाहेर नर्सेसच्या भरतीकरिता महिलांनी एकच गर्दी केलेली होती. या महिला सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळत उन्हात उभ्या होत्या. पालिका हद्दीतील रुग्णालयात नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीची जाहिरात दिली होती आणि या जाहिरातीला कोरोनाच्या संकट काळात महिलांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. तर प्रवासी वाहतूक करणारी एसटी आता मालवाहतूक देखील करणार आहे. सांगली एसटी आगाराकडून उत्पन्न वाढीसाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. जिल्हा अंतर्गत सध्या एसटीची बससेवा सुरू झालेली आहे. मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळतो आणि त्यामुळेच अडचणीत सापडलेल्या एसटीनं मालवाहतुकीचा निर्णय घेतलाय. आणि यानंतर पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा News18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण पाहताय सुपरफास्ट महाराष्ट्र. महत्वाच्या बातम्या पण थोडक्यात. गोंदिया शहराच्या शास्त्री वॉर्डातील मंतर चौकामध्ये 3 आरोपींनी दुचाकीवरून येत एकाची हत्या केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या CCTV फुटेजवरून तपास करत तिघांना अटक केलेली असून या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नरखेड तालुक्यात टोळधाड किड्यांनी हल्ला केल्यानं तालुक्यातील शेतकरी भयभीत झालेत. या किड्यांमुळे प्रशासनाच्या चिंतेत देखील भर पडली. शेतकऱ्यांच्या पिकांचं संरक्षण कसं करावं हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. मध्य प्रदेशातून हे टोळधाड किडे राज्यात दाखल झालेत. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा गडावर द्राक्षांच्या सजावटीनं देवाचा गाभारा सजवण्यात आलाय. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव इथल्या खंडोबा भक्तानं 451 किलो द्राक्षांनी देवाचा संपूर्ण गाभारा सजवला होता. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं बंद असली तरी देखील भाविक कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं देवाला भेटण्याचा प्रयत्न करतायत. तर दगडूशेठ गणपतीला शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त 501 फळांचा नैवेद्य दाखवण्यात आला आहे. संत्री मोसंबी टरबूज केळी डाळिंब आंबे पेरू चिक्कू अंजीर अननस लिची अशा विविध रंगी फळांचा नैवेद्य दगडूशेठ गणपतीला दाखवण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयोग तरुण मंडळातर्फे मंदिरामध्ये हा फळांचा नैवेद्य दाखवण्यात आला.
आणि या सगळ्या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतोय ती म्हणजे राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतीये, त्यामुळे प्रत्येकानं बाहेर जाणं पूर्णपणे टाळायचं आहे आणि कोरोनावर मात करायची आहे.